डॉक्टरांचे निदान आभार तरी मानूया म्हणून लेखिका डॉक्टरांना सहज त्या ठिकाणी खुशाली कळवायला फोन त्या ठिकाणी करते. आणि डॉक्टर त्यावेळेस त्या ठिकाणी दवाखान्यामध्ये काही नसतात, पण डॉक्टरांना निरोप ठेवतात. डॉक्टर रात्री येतात आणि डॉक्टर रात्री आल्याच्या नंतर त्या ठिकाणी लेखिकेला परत फोन त्या ठिकाणी करत असतात. आणि डॉक्टर फोन केल्यानंतर विचारतात की पेशंटची तब्येत वगैरे व्यवस्थित आहे, ताप बी व्यवस्थित आहे, ताप आलेला आहे का, मला लगेच यावं लागेल का. डॉक्टर काही बोलूच देत नव्हते, पण जेव्हा डॉक्टर श्वास घ्यायला त्या ठिकाणी थांबले थोडं, तेव्हा लगेच मध्येच लेखिका त्या ठिकाणी बोलत होती की त्या ठिकाणी बोलली मध्येच आणि सांगितलं की आमचा पेशंट ठीक आहे, व्यवस्थित आहे, पण आम्ही तुम्हाला धन्यवाद म्हणून आभार मानायला तुमचे त्या ठिकाणी फोन केलेला आहे. का तर तुम्ही जे काही टॉन्सिलचं ऑपरेशन माझ्या मुलाचं केलेलं आहे आणि त्यानंतर आईस्क्रीमच्या त्या ठिकाणी जे काही 15 दिवसापर्यंत सांगितलेलं आहे, त्यामुळे सर्व आमच्या घरातले एन्जॉय करत आहे, पार्टीसारखं एन्जॉय त्या ठिकाणी या टॉन्सिलचं करत आहे, म्हणून त्या ठिकाणी आम्ही तुम्हाला फोन केला आहे. आणि त्याच्यावरती डॉक्टर म्हणत आहेत मग की असा फोन तुम्ही केला त्यामुळे आम्हाला अशी सवय नसते, कारण का नेहमी फोन केव्हा येत असतो की एखाद्या पेशंटला जर जास्त बरं वाटत नसेल तरच फोन केला जातो, पण ते म्हणताय की मी किती घाबरलो. अशा पद्धतीने त्या ठिकाणी आम्हाला फोन करायची त्या ठिकाणी ऐकायची सवय त्या ठिकाणी नाहीये, म्हणून अशासाठी फक्त धन्यवाद म्हणण्यासाठी तुम्ही मला फोन करत जाऊ नका. अशा पद्धतीने मंगला गोडबोले या ठिकाणी लिख त्या डॉक्टरांचे आभार मानण्याचा साठी सुद्धा एक उदाहरण आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे.